नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं या व्याख्यानासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर टी डी महानवर आपणासमोर आज उत्पादकतेचं महत्त्व या विषयावर व्याख्यान देणार आहे. तर त्या अनुषंगानं आपण पहिलं जे कोटेशन आहे त्यामध्ये रिचर्ड बर्नसन यांनी असं म्हटलेलं आहे की माय जनरल ॲटिट्यूड टू लाईफ इज टू एन्जॉय एव्हरी मिनिट ऑफ एव्हरी डे. या वाक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थ आहे. याचं कारण आहे की रिचर्ड बर्नसन यांनी असं म्हटलेलं आहे की मी माझ्या जीवनातील नवे तर दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा आनंदात म्हणजेच त्याचा पर्याप्त वापर करत असतो. आणि या वाक्यातूनच आपण एक बोध घेऊन आपण असं म्हणूयात की आपल्या व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रामध्ये आपली म्हणजेच त्या व्यवसायाची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या उत्पादन घटकांचा पर्याप्त नव्हे जास्तीत जास्त वापर करून किमान प्रयत्नात आपणाला कमाल यश कसं मिळेल याबद्दल आपल्याला विचार करावयाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आजच्या या व्याख्यानाचं प्रयोजन आहे. आपल्याला माहीत आहे की उत्पादनाचे जे घटक आहेत या घटकांचा व्यवस्थापनानं जर कार्यक्षमतेनं आणि प्रभावीपणे वापर केला तरच त्या उत्पादनाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. म्हणजे उत्पादन वाढणं ही संकल्पना वेगळी आहे आणि उत्पादकता वाढणं ही देखील संकल्पना वेगळी आहे. याबद्दल आपण पाठीमागील व्याख्यानामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. पण तर विशेषतः औद्योगिक उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, म्हणजेच उत्पादकता वाढीसाठी किंवा उत्पादकता कमी करण्यासाठी हे घटक परिणाम करत असतात. आणि त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजेच तंत्रज्ञान. म्हणजे व्यावसायिक किंवा उद्योजक आपल्या उद्योगधंद्यामध्ये उत्पादन किंवा यंत्रसामग्री यासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान कशा प्रकारे अवलंब करतो याच्यावरच त्या औद्योगिक क्षेत्राची किंवा त्या कारखान्याची उत्पादकता महत्त्वाची असते. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर आपली श्रम बचत, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणूया की श्रम पैसा आणि वेळ याचा आपल्याला पर्याप्त वापर करता येऊ शकतो. आणि यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याचबरोबर अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा जर आपण अवलंब केला तर आपला उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते आणि किमान प्रयत्नात कमाल यश साध्य करणं शक्य होतं. यासाठी आपल्याला यांत्रिकीकरणाचं आधुनिकीकरण करणं, संगणकीकरण करणं आवश्यक आहे आणि त्यामुळं उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कामगाराची गुणवत्ता. म्हणजे आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्याला कार्यक्षम, प्रामाणिक, कुशल, निष्ठावान आणि त्या कामावर अधिक 100% योगदान देणारे कर्मचारी आवश्यक असतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये उद्योजकांनी व्यावसायिकांनी कामगारांची निवड जर शास्त्रीय पद्धतीनं केली किंवा त्यांना प्रशिक्षणाची सुविधा चांगल्या पद्धतीनं देऊन त्यांच्यामधील कौशल्य विकसित केलं तर ते
चांगल्या पद्धतीनं म्हणजेच किमान प्रयत्नात चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील. आणि त्या दृष्टिकोनातून आपण कामगारांची निवड करताना योग्य पात्र आवड असणारे आणि कुशल कर्मचारी जर निवडले तर त्याचा फायदा हा उत्पादकतेवर होत असतो. आता याउलट आपण जर इच्छा नसणारे अपात्र किंवा कमी वेतनावर अशा पद्धतीनं जर कर्मचाऱ्यांची निवड केली तर ते कर्मचारी आपल्याला चांगलं योगदान देऊ शकणार नाहीत. आणि त्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढण्याच्या दृष्टिकोनातून कामगार गुणवत्ता या घटकाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात त्यासाठी प्रभावी कार्यप्रेरणा, वेतन व बढतीची संधी, योग्य वागणूक, योग्य कार्यवातावरण व त्यांना कार्यसमाधान कशा पद्धतीनं मिळेल यासाठीही व्यवस्थापनानं प्रयत्न करणे गरजेचं आहे. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे भांडवलाची उपलब्धता. मी पाठीमागे म्हटलेलं होतं की भांडवल हे व्यवसायाचं जीवन रक्त आहे. की जसं एखाद्या व्यक्तीला पुरेसं रक्त नसेल तर त्याला ॲनिमिया यासारखा आजार झालेला असतो आणि तो अशक्त झालेला असतो. अशक्त माणूस सशक्त माणसासारखं काम करू शकत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणेच व्यवसायामध्ये जर पुरेसं भांडवल नसेल तर त्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहाराची गती कमी होत असते आणि त्यामुळं व्यवसायाला पुरेसं भांडवल, नियमित भांडवल असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनानं त्या व्यवसायाचं अर्थशास्त्र हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं विकसित केलं पाहिजे. म्हणजेच त्या व्यवसायाला योग्य पद्धतीनं चालना मिळत असते आणि म्हणून पुरेसं नियमित भांडवल आणि त्या भांडवलाचं योग्य पद्धतीनं उपयोजन जर केलं तर आपल्याला किमान भांडवलात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल, त्याचबरोबर आर्थिक फायदा आणि उत्पादन देखील शक्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून केवळ भांडवलाची उपलब्धता हा घटक त्या व्यवसायावर परिणाम करत नाही तर त्या भांडवलाचं उपयोजन आणि शास्त्रशुद्ध व्यवस्थापन हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. चौथा घटक आहे तो म्हणजे व्यवस्थापनाचं कौशल्य. म्हणजे मॅनेजमेंट इज अन इम्पॉर्टंट थिंग इन द प्रेझेंट कॉम्पिटिटिव्ह एज. म्हणजे सध्याच्या काळामध्ये स्पर्धात्मक जगामध्ये आपल्याला उच्च शिक्षित, प्रशिक्षित, तज्ज्ञ, अनुभवी व्यवस्थापन वर्गाची गरज आहे. आणि ज्या ठिकाणी व्यवस्थापन हे आधुनिक तंत्राचा व कौशल्याचा अवलंब करून परिणामकारकपणे आपलं व्यवस्थापन करीत असते त्या ठिकाणी त्या उद्योगाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. या उलट आपणाला माहीत आहे की पारंपरिक व्यवस्थापन केवळ अनुभवाच्या आधारावर किंवा वडीलधारे व्यक्तींच्या शिकवणुकीच्या आधारावर जर आपण व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या व्यवसायाची उत्पादकता ही कमी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे शासकीय धोरणे. सामान्यपणे आपल्या देशातील उद्योग व्यवसायाला शासकीय धोरणं अनुकूल असणं गरजेचं असतं. आणि जर ही वेगवेगळी धोरणं अनुकूल असतील तर त्याचा फायदा आपल्या देशातील औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होत असतो. की जसं की मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची आयात करणं किंवा आपल्या देशामध्ये तंत्रज्ञान विकसित करण्याला प्रोत्साहन देणं किंवा अलीकडं आपणाला माहिती आहे की आय एस ओ
ही एक कन्सेप्ट आहे. म्हणजेच त्या व्यवसायामध्ये किंवा उद्योगधंद्याचं ISO केल्यामुळं त्या व्यवसायाला एक विशिष्ट सिस्टीम बसत असते. त्याचबरोबर त्याचं मूल्यमापन करणं, रँकिंग करणं, उद्योगधंद्यामध्ये स्पर्धा लावणं, त्यातून बक्षीस योजना जाहीर करणं किंवा चांगल्या दर्जाचा कच्चा माल पुरवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं किंवा तंत्रज्ञान उपलब्धी संबंधीच्या योजना आखणं, आपल्या तयार होणाऱ्या उत्पादनाला चांगल्या पद्धतीनं निर्यात होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, वेगवेगळी अनुदानं उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर परवाना पद्धती सोपी आणि योग्य पद्धतीचा नाणे बाजार किंवा भांडवल बाजार विकसित करणं, याचाही परिणाम या देशातील उद्योगधंद्याच्या वाढीवर होत असला तरी अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा हा त्या उद्योगधंद्याच्या उत्पादकता वाढीसाठी सुद्धा होत असतो. आणि म्हणून शासकीय धोरण हा घटक हा उत्पादकतेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. आणखी एक घटक आहे तो म्हणजे बाजारपेठ विषयक घटक. म्हणजे बाजारपेठेतील परिस्थिती ही उत्पादन क्षमता वाढीसाठी उपयुक्त आहे. म्हणजेच बाजारपेठेमध्ये जर तेजी असेल तर तेजीच्या काळामध्ये उत्पादन घटकांचा पर्याप्त वापर होत असतो. त्याचबरोबर मागणी पुरवठ्याचं प्रमाण योग्य असेल तर त्याचाही परिणाम हा उत्पादकतेवर होत असतो. आणि ग्राहकांच्या अपेक्षा कशा आहेत, म्हणजेच ग्राहक हा अत्याधुनिक वस्तूंची मागणी करणार आहे, त्याचबरोबर किमान किमतीत कमाल दर्जाचं उत्पादन त्याला अपेक्षित असेल तर आपल्याला निश्चितच सुधारणा करणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ग्राहकांच्या अपेक्षा हा घटकसुद्धा उत्पादकतेवर परिणाम करत असतो. तसंच स्पर्धक हा देखील महत्त्वाचा आहे. म्हणजे आपला स्पर्धक हा जर खरोखरच सक्षम असेल तर त्याच्या पुढं आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला सुद्धा सुधारणा करणं गरजेचं असतं. आणि स्पर्धक सक्षम नसेल तर आपण तेवढी सुधारणा करू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून स्पर्धक जर सक्षम असेल तर आपण देखील आपल्या उत्पादन पद्धतीमध्ये, तंत्रज्ञानामध्ये, कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करतो आणि त्याचा परिपाक म्हणजेच आपल्या उत्पादनाची एकूणच उद्योगधंद्याची उत्पादकता देखील वाढत असते. आणि त्या दृष्टिकोनातून हा घटक हा उत्पादकतेवर परिणाम करतो. विदेशी बाजारपेठेतील बदल हा एक घटक महत्त्वाचा त्या अनुषंगाने आहे. आपल्याला माहिती आहे की जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यासारख्या नव्या संकल्पना 1995 नंतर आपल्या देशामध्ये अस्तित्वात आल्या, नवे जगात अस्तित्वात आल्या. आणि त्यामुळं जग ही बाजारपेठ बनली. आणि अशा बाजारपेठेमध्ये आपलं उत्पादन जर टिकवायचं असेल तर आपल्याला उत्पादन खर्च कमी करणं, किमान प्रयत्नात कमाल उत्पादन करणं की जेणेकरून आपला उत्पादन खर्च किमान राहील व उत्पादनाचा दर्जा देखील अधिक कसा चांगला राहील याकडे आजच्या व्यावसायिकांना लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं बाजारपेठेतील बदल हा देखील उत्पादकतेवर परिणाम करणारा घटक महत्त्वाचा मानता येईल. तर अशा पद्धतीनं आपण उत्पादकतेवर चौथा जो घटक आहे तो म्हणजे मजुरी, वेतन आणि बोनस. निश्चितच आपल्याला माहिती आहे की जर व्यवसाय संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल, आर्थिक सक्षमता ही उत्पादकतेवर अवलंबून आहे आणि त्याचा परिणाम किमान उत्पादन खर्च, किमान किंमत आणि चांगली बाजारपेठ मिळवण्यासाठी होतो. बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आपण काबीज केल्यामुळं आपल्याला आपली विक्री जास्तीत जास्त होते आणि त्याचा परिणाम
नफा वाढण्यास मदत होते. म्हणजे व्यवसाय संस्थेला नफ्यामुळं आर्थिक सक्षमता प्राप्त झाली तर त्याचा फायदा आपल्याला, आपल्या कर्मचाऱ्यांना चांगलं वेतन, मजुरांना चांगली मजुरी आणि शेवटी बोनस देखील देणं शक्य होऊ शकतं. म्हणजेच आपल्याला कर्मचारी वर्ग समाधानी ठेवायचा असेल किंवा त्यांच्या सेवा आपल्याला शाश्वत स्वरूपाच्या द्यायच्या असतील तर शेवटी प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता वाढवणं हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून उत्पादकतेचं महत्त्व आहे. पाचवा घटक महत्त्वाचा आहे तो म्हणजे ग्राहकांना समाधान. आता ग्राहक वर्ग कधी समाधानी राहील? जर त्याला कमी किमतीमध्ये दर्जेदार वस्तू उपलब्ध झाली. म्हणजेच काय होतं? तर तो समाधानी असतो. त्याचबरोबर त्या वस्तूचा दर्जा किंवा त्या वस्तूची सेवा देण्याची क्षमता किंवा त्या वस्तूची टिकाऊ क्षमता, त्या वस्तूची उपयोगिता, या सर्व गोष्टी जर समाधानकारक असतील तर निश्चितच ग्राहकाला कमी किमतीमध्ये अधिक वस्तू, अधिक सेवा खरेदी करता येतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचा राहणीमानाचा दर्जा देखील उंचावत असतो आणि म्हणून ग्राहकाचं समाधान आणि समाजाचा राहणीमानाचा दर्जा हा देखील हा उत्पादकतेवर अवलंबून आहे आणि म्हणून उत्पादकतेचं महत्त्व हे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनन्यसाधारण असं आहे. त्यानंतर व्यवसाय संस्थेला आर्थिक स्थैर्य. आपल्याला माहिती आहे की असं म्हटलं जातं की पैशाचं नाटक करता येत नाही आणि व्यवसाय संस्थेला आर्थिक स्थैर्य मिळायचं असेल तर व्यवसाय संस्थेच्या दीर्घकालीन योजना आपल्याला योग्य पद्धतीनं राबवता आल्या पाहिजेत आणि या दीर्घकालीन योजना राबवण्यासाठी लाभक्षमतेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. तरच ती व्यवसाय संस्था आर्थिक धाडस करू शकतो, आधुनिकीकरणाचा अवलंब करू शकते, आधुनिक यंत्रसामग्री त्याचबरोबर संगणकीकरण, ऑटोमायझेशन या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना आपल्याला रुजवता येतात आणि निश्चितच आपली स्पर्धा शक्ती वाढते. ही केवळ आपल्या आर्थिक सक्षमतेमुळे निर्माण होते. शेवटचे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत ते म्हणजे निर्यात संधी. आपल्याला माहित आहे की जागतिकीकरणामुळे आपल्याला आज जागतिक बाजारपेठ खुली आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की स्पर्धा वाढली. आपल्या देशामध्ये स्पर्धा वाढली तरी आपल्याला जगाच्या बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी खुलेपणा निर्माण झालेला आहे आणि त्याचा विचार करून आपल्या देशातल्या उद्योजकांनी आपल्या उत्पादकता वृद्धीचा मार्ग जर स्वीकारला तर निश्चितच आपण विदेशी ग्राहकांना आकर्षित करू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन देखील उपलब्ध होऊ शकतं आणि त्या परकीय चलनाचा आपल्या देशाच्या विकासासाठी उपयोग होऊ शकतो आणि म्हणून आपल्या देशातील उद्योजकांनी म्हणजे जमीन असेल, यंत्रसामग्री असेल, कच्चा माल असेल किंवा मनुष्यबळ असेल या सर्व घटकांची जर आपण उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपला एकूणच दर्जा सुधारण्यास मदत होईल. किमान प्रयत्नात आपण चांगलं योगदान देऊ शकू आणि त्यामुळं आपल्या वस्तू व सेवांना मोठ्या प्रमाणात विदेशामध्ये मागणी निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं आपल्याला निर्यात संधी प्राप्त होऊ शकतात. आता या सर्व गोष्टीचा परिपाक म्हणजेच आपल्या नैसर्गिक साधनसामग्रीचा उपयोग होतो किंवा आपले उद्योगधंदे यशस्वीपणे चालल्यामुळं लोकांना रोजगार प्राप्त होऊ शकतो, त्यांना चांगल्या पद्धतीनं वेतन त्याचबरोबर आपल्या नोकरीची शाश्वती कार्यसमाधान मिळण्यास मदत होते आणि तो ते कामगार चांगल्या पद्धतीनं आपल्याला योगदान देऊ शकतात. त्याचबरोबर
समाजाच्या दृष्टीने आपण समाजाला चांगल्या वस्तू व सेवा देऊ शकतो आणि एकूणच औद्योगिक क्षेत्रामध्ये तेजीचं वातावरण राहिल्यामुळं औद्योगिक शांतता देखील निर्माण होत असते. सरकारला मोठ्या प्रमाणात कराच्या स्वरूपात उत्पन्न मिळत असतं आणि सरकार देखील त्या कराचा सामाजिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो. शेवटी आपल्या राष्ट्राचा डोलारा हा या देशातील उद्योग व्यवसायावर अवलंबून आहे. जोपर्यंत आपल्या देशातील उद्योग व्यवसाय हे सक्षमपणे किंवा कार्यक्षमतेनं चालवले जातील किंवा चालवले जावेत यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून समाजाचा आणि राष्ट्राचा विकास हा देखील या उत्पादकता या संकल्पनेवर आधारित आहे आणि म्हणून उत्पादकतेचं महत्त्व हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं, ग्राहकांच्या दृष्टीनं, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं, उद्योगधंद्याच्या सक्षमतेच्या दृष्टीनं आणि राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं सुद्धा अनन्य साधारण असंच आहे आणि म्हणून आज आपण उत्पादकता वाढीसाठी असणारे कारणीभूत घटक आणि उत्पादकतेचं महत्त्व या दोन घटकाशी संबंधित सविस्तर चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपणाला वेगवेगळ्या विषयाशी संबंधित व्हिडिओ सादर केले जातील. आपण असे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावेत की जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडेल. आपणास हा व्हिडिओ किंवा दिलेली माहिती कशी वाटली याबद्दल या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.